घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथे 50 ते 60 बालकांना अतिसाराची लागण झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय व रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर जंगलात चित्तऋषी महाराजांचा मठ आहे. तेथे अनेक वर्षापासून रथसप्तमीच्या दिवसांपासून यात्रा भरते. या उत्सवात भाविकांची गर्दी असते. यात्रेत खाद्यपदार्थ, प्रसाद व खेळणी विक्रीसह अन्य दुकाने लावली जातात. यात्रेत असलेल्या सोडा विक्री दुकानात अनेकांनी सोडा विकत घेऊन प्राशन केला, तेव्हा गावातील तब्बल 60 बालकांना व 3 व्यक्तींना अतिसाराची लागण झाल्याचे सांगण्यात येते. ही माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल डेहनकर यांनी प्रशासनाला दिली. गावातील रामभो खोब्रागडे, रंजना संतोष राठोड, सुरेश लेनगुरे यांच्यासह सुमारे 40 बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर येथे तर 12 बालकांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात रिद्धिमान, बुद्धिप्रिय भोरे, आचार नागोसे, आदित्य पुसनाके, देवनाथ सावरबंदे, निखिल कांबळे, डब्बू राठोड, तनिषा आत्राम, धनराज कोबे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पूनम नेवारे, किरण नेवारे या 2 बालकांना यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व बालकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.